देशात अंधकार दिसून येतो आहे, पण मग प्रकाशाची किरण कोण दाखवेल? उजेड करण्यासाठी जबाबदारी हे ममता बॅनर्जी यांनी एक पत्र पाठवलं आहे या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना. आणि ममता बॅनर्जी यांनी या देशातल्या लोकशाही संदर्भात काही टिप्पणं दिलेली आहे की काय होत आहे नक्की. आणि ममता बॅनर्जी यांनी एक आवाहन केलं आहे सगळ्या विरोधी पक्षांना की आपण एकत्र आलो पाहिजे. तसं त्यांचं एक सविस्तर पत्र 27 प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी पाठवलं आहे. आता त्या पत्रावरती त्या नेत्यांनी विचार करायचा आहे, बाकी मी काय बोलू शकतो. पण जर तुम्ही पुन्हा आर्टिकलमध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे की सगळे जे राजकीय किंवा राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत ते लांबून सगळा तमाशा बघत बसतात, एकत्रित काही येत नाही. एकत्र येणं गरजेचं आहे, नाही एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी सगळ्यांनी एकत्र येऊन पुढली दिशा ठरवल्याशिवाय ममता बॅनर्जी जे म्हणत आहेत ते संकट दूर होणार नाही. नाही या संदर्भात सगळे विरोधी पक्ष एकत्र येईल. तुम्ही सर मोठ बांधण्यासंदर्भात म्हणताय सगळे विरोधी पक्ष एकत्र येतील, त्याने आधी एकत्र बसायला हवं, चर्चा करायला पाहिजे, एक दिशा ठरवायला पाहिजे. 1975 नंतर जेव्हा आणीबाणी नंतर जेव्हा जनता पक्ष एकत्र आला होता, सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते, तेव्हा सुद्धा त्यांना एकत्र करण्याचं काम जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. आज कोणी जयप्रकाश नारायण नाही हे दुर्दैव. सर देशाच्या राजकारणाला महाराष्ट्र नेहमी दिशा देत असतं, यावेळेला देखील महाविकास आघाडीच्या मार्फत आपण ती महाराष्ट्रीय त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी हा एक असा प्रयोग देशाच्या राजकारणामध्ये झालेला आहे की संपूर्ण देशातल्या भाजप विरोधी पक्षांनी त्यातून काही शिकावं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही तीन भिन्न विचाराचे पक्ष गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सरकार चालवत आहे आणि एक आदर्श सरकार आहे असं मी मानतो. तर अशा प्रकारची एखादी आघाडी UPA माध्यमातून निर्माण करावी, ममता बॅनर्जी यांनी जवळजवळ त्याच प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. कोई भी जो साथ में नहीं आ रहे हैं, लेकिन महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी में साथ में है कांग्रेस, NCP, शिवसेना, क्या कहना? नहीं, महाराष्ट्र ने तो दिखाया है एक नया रास्ता, नई दिशा, नया मार्गदर्शन. हमेशा महाराष्ट्र करता है देश की राजनीति को, तो महाराष्ट्र ने जो करके दिखाया है वो राष्ट्रीय स्तर पर होने की जरूरत है. सर लॉकडाउन संदर्भ में क्या चर्चा हो सकती है? शरद पवारांना भेटायला जाणार किंवा त्यांची प्रकृती बघायला जाणार असं कळतंय. लॉकडाऊनच्या संदर्भातल्या घोषणेविषयी मी सांगू शकत नाही, कारण ती सरकारी घोषणा असेल, कारण सरकारच्या संदर्भातले निर्णय हे सरकार घेईल. बाकी असं आहे की माननीय पवार साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकमेकाशी संपर्क सुरूच आहे प्रकृती संदर्भात किंवा इतर गोष्टी संदर्भात. ते गेले ते तुम्हाला कळेलच. सर रक्ताचा तुटवडा आणि लसीकरण फार कमी आहे, केंद्र कुठे? लसीकरणासंदर्भात केंद्रानं महाराष्ट्राकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत करोनाचे. महाराष्ट्र मोठं राज्य आहे, मुंबईसारखं शहर या महाराष्ट्रात आहे, जी मुंबई आख्या देशाचं पोट भरत आहे, रोजीरोटी देते. त्याच्यामुळे केंद्रानं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. बंगालच्या निवडणुका होतीलच, तिकडे ज्या काही निकाल लागायचे लागतील, संपूर्ण लक्ष बंगाल किंवा 4 राज्य जिथे निवडणुका आहेत तिकडेच देण्यापेक्षा इतर राज्यात सुद्धा काही समस्या आहेत आणि त्या केंद्रीय पातळीवरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या दूर करणं गरजेचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.